नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या आपण आडवाटांवरची भटकंती करत आहोत, ती कशासाठी? तर रानमेवा गोळा करण्यासाठी, त्यातही विशेष करून आंबेळ गोळा करण्यासाठी आत्ता आपण भटकंतीला निघालेलो आहोत। अगदी आता काही क्षणातच छानपैकी सूर्योदय होणार आहे आणि या सगळ्या आडवाटा तुडवताना मनापासून आनंद होणार आहे। मित्रांनो नमस्कार, सध्याचा जो हंगाम आहे तो आहे रानमेव्याचा हंगाम आणि आपण आलोय ते जुन्नरच्या पश्चिम भागात असणाऱ्या जंगलांमध्ये। ठिकाणी आता आपण जमा करतोय ती आहे आंबेळी। सध्या करवंद, आंबेळी, आळू, तोरण या सगळ्या रानमेव्याचा सुंदर पद्धतीने हंगाम चालू आहे आणि खरं तर याच हंगामाची आम्हाला प्रतीक्षा असते की हा रानमेवा या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष तोडावा, त्याचा स्वाद घ्यावा आणि आपल्या घरच्यांनाही मित्रपरिवारालाही घेऊन जा। अक्षरशः या ठिकाणी आलो की सुंदर सकाळ घालवतोय आमचा मित्र रमेश। आता जर पाहिलं आपण तर या झाडावरती गेलाय, आजूबाजूला जशी ही आंबेळीची झाडं आहेत त्याचमध्ये गुंतलेली करवंदाची झाडं आहेत। करवंदाच्या झाडांना आणायचे काटे असतातच आणि या सगळ्या काट्या कुट्यातून मार्ग काढत तो वरती जाऊन पोहोचलाय। आमचा मित्र प्रकाशला दोन काटे आत्ताच भरलेत मोठे। तर हा सगळा रानमेवा एक एक करून गोळा करणं आणि तो स्वतः खाणं हा एक वेगळा आनंद आहे। कुठल्याही प्रदूषणाशिवाय, कुठल्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय त्याची छानपैकी निर्मिती होत असते। अतिशय वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सनी, खनिजांनी समृद्ध असणारा हा सगळा रानमेवा या ठिकाणी येऊन त्याचा स्वाद घेणं ही मनोमन आनंददायी गोष्ट आहे। वर्षानुवर्ष आम्ही या जंगलात येत आहोत, या गोष्टी पाहत आहोत, खात आहोत, याचा माहितीपूर्ण अशा पद्धतीचा व्हिडिओ प्रत्येक रानमेव्याचा आपण बनवणार आहोत, तो तुम्ही नक्कीच पाहाल आणि याचा सगळ्याचा छानपैकी आनंद घेऊयात। चलो जमा करताना तुम्ही जर पाहिलं तर आजूबाजूला हे सगळे करवंदाचे काटे त्याच्यामध्ये वेलात वेल घुसलेले आहेत, त्याच्यामुळे लय जीवाचा आटापिटा करून हे सगळे उद्योग करायला लागतात। तेव्हा कुठं ही असली श्रीमंती मिळत असते माणसाला, त्याच्यामुळे पैसे गमावणे असले काय किंवा एक एक करून आंबेळी गोळा करणे म्हटलं काय, या सगळ्याला आहे ना जीवाची लय मेहनत आहे। मित्रांनो, हे रानमेवा खाण्यासाठी खूप सारी मेहनत करायला लागते, कसरतीतून वरती जायला लागते आणि हे सगळं तोडायला लागते, पण खूपच आनंददायी क्षण आहे ते। खरं तर बालपण अनुभवण्याची एक वेगळी संधी मिळत असते सगळ्यातून कळ। आता आपण आंबेळी गोळा केल्यात त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर करवंद अगदी काही दिवसात पिकतील, त्याचा रंग बदलायला लागलाय, त्याच्या एकूणच रंगाच्या छटा बदलल्यानंतर, ऊन वाढल्यानंतर अगदी काही दिवसानंतर आपण खास करवंदांसाठी या ठिकाणी येत राहू। आपल्याला एक प्रश्न नेहमी पडत असतो लहानपणी विशेषतः तो पडायचा की हे पक्षी जे असतात रानावनातले ते नक्की काय खात असतील किंवा कशा पद्धतीने उन्हाळ्याच्या वेळेत आपली उपजीविका करत असतील। तर मित्रांनो, जेव्हा असा हा रानमेवा आजूबाजूला असतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पक्षी आहेत त्यामध्ये आपण शिपाई बुलबुल असेल किंवा बार्बेट असेल, ग्रीन बीटर, त्याच्यानंतर भारद्वाज, त्याच्यानंतर आपण आजूबाजूला रानकोंबड्यांचे तर वेगवेगळे आवाज ऐकतोयच, या असे एक ना अनेक पक्षी ह्या महारानांवरच्या जंगलांमध्ये असतात आणि याच्यातून ही जी फळं खात असतात तर फळं खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्ठेतून जे बी बाहेर पडतं त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचं बीजरोपण होतं पाऊस पडल्यानंतर आणि मग जंगलं तयार होत असतात। त्याच्यामुळे या अशा ठिकाणी जंगलं तयार करणं याच्यामध्ये माणसाचा फारसा काहीही सहभाग नाही, परंतु हे जे पक्षी आहेत रानावनातले ती अशा पद्धतीची वृक्षवेलींची वाढ होण्यासाठी कारणीभूत असतात, जंगलं तयार करण्यासाठी कारणीभूत असतात आणि निसर्गातला प्रत्येक घटक ना घटक कसा महत्त्वाचा आहे, ही जी जंगलं आणि पर्यायाने जी जैवसंपदा आहे ती एकमेकांवर कशा पद्धतीने अवलंबून आहे हे सगळं या ठिकाणी आल्यानंतर समजल्याशिवाय राहत नाही।
त्याच्यामुळे अगदी लहान सहान गोष्टींमधून आनंद वेचण्याचा हा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. आता या पुढील माहितीपूर्ण व्हिडिओत करवंदाच्या सीझनमध्ये अगदी 8-15 दिवसामध्ये आपण पुन्हा नव्याने येऊयात. पोटासाठी आणि वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांसाठी किंवा वेगवेगळ्या जीवनसत्वांसाठी ही रानमेव्यातली जी महत्वाची फळं आहेत त्याच्यामध्ये आळवा असतील याच्यासाठी आपण पुन्हा येणार आहोत आणि याचे आरोग्यदायी असे महत्वपूर्ण उपयोग समजून घेणार आहोत. अगदी या करवंदांचं, कच्च्या करवंदांचं छान पद्धतीने लोणचं होतं, आता आपण त्या लोणच्यासाठी करवंद जमा करणार आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टींचा स्वाद घेऊन आनंद जमा करणार आहोत. तर पुन्हा एकदा लवकरच भेटूयात आपल्या आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आमचे मित्र प्रकाश उर्मे असतील, रमेश भालेकर असतील, या दोस्तांसोबत नेहमीची आपली भटकंती अतिशय सुंदर पद्धतीने झाली, आनंददायी पद्धतीने झाली आणि मस्तपैकी अगदी सकाळची वेळ आम्ही या ठिकाणी अनुभवली. आणि या कोंबड्यांच्या कमीत कमी फोटोच्या शूटिंगच्या निमित्तानं आता थोडंसं फिरायचंय आणि पुन्हा आपला परतीचा मार्ग धरायचा आहे. पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद, बाय.